जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. जामीन फेटाळण्याची कारणं कोर्टाने नमूद केली आहे. तर सुजित पाटकर यांनी निधी हस्तांतरासंदर्भातील माहिती ईओडब्ल्यू समोर उघड न केल्याचं कोर्टाने म्हटलंय. आणि तसंच लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या व्यतिरिक्त अन्य लोकांना हस्तांतरित केलेल्या निधीची माहिती पाटकर यांनी उघड केली नसल्याचंही कोर्ट म्हणत आहे. तर पाटकर यांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करण्यासाठी कोठडीत चौकशी होणं गरजेचं आहे असं कोर्टानं नमूद केलं आहे. तर बनावट कागदपत्रांच्या हस्ते जम्बो कोविड सेंटरचं कंत्राट मिळवणं आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक दाखवून पैसे लाटल्याचा आरोप सुजित पाटकरांवर आहे. तर सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत आणि ईडीनं अटक केल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांचा जामीन कोर्टानं फेटाळला आहे. जामीन फेटाळण्याची कारणं कोर्टानं नमूद केली आहेत. तर सुजित पाटकर यांनी निधी हस्तांतरासंदर्भातील माहिती ईओडब्ल्यू समोर उघड न केल्यानं कोर्टानं म्हटलंय. आणि तसंच लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस व्यतिरिक्त अन्य लोकांना हस्तांतरित केलेल्या निधीची माहिती पाटकर यांनी उघड केली नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत. मीनाक्षी, सुजित पाटकर यांचा जामीन हा कोर्टानं आता फेटाळला आहे. नक्कीच अक्षरा, आपण पाहतोय की ईओडब्ल्यूने या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि संपूर्ण प्रकरण आपण जर पाहिलं तर कोविड काळामध्ये जो जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा आरोप जो आहे तो सुजित पाटकर यांच्यावरती आहे. आपण पाहतोय की सुजित पाटकर यांनी एक याचिका दाखल केली होती आणि त्यासाठी जामीन त्यांना मिळण्यात यावा यासाठी ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती. आपण पाहतोय की सुजित पाटकर यांनी निधी हस्तांतराने संदर्भातील ही माहिती जी आहे ती ईओडब्ल्यू समोर उघड न केल्याचा कोर्टाचा दावा आहे आणि याच संदर्भात त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस व्यतिरिक्त अन्य लोकांना ज्या काही निधीची माहिती जी आहे ती पाटकरांनी उघड केलेली नाहीये, मात्र सहकार्य करत नाहीये तपासाअंतर्गत, त्यामुळे गुन्ह्यातील आरोपी जे सुजित पाटकर आहे यांचा सहभाग जो आहे तो निश्चित करण्यासाठी कोठडी जी आहे वाढवून घेण्याची शक्यता जी आहे ती आता ईओडब्ल्यू करू शकतो. त्यामुळे सविस्तर आदेशात कोर्टाने नमूद केलेला जो जामीन आहे तो फेटाळण्यात आलेला आहे आणि फेटाळण्याची कारणे देखील ईओडब्ल्यूने या संदर्भात दिलेली आहे. आपण पाहतोय की गुरुवारी या संदर्भात ईओडब्ल्यूचा जो काही गुन्हा आहे सुजित पाटकर यांना जामीन देण्यात यावा यासाठी हा जामीन जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. सुजित पाटकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आता त्यांचा जामीन सुद्धा कोर्टानं फेटाळलाय. धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.